भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती जव्हार शहरामध्ये जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे आमदार सुनील भुसारा जव्हार नगर परिषदेच्या विद्यमान सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील चंद्रकांत भुसारा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले. त्यांच्या भाषणातून मनोगत व्यक्त करताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी भारताला संविधान दिले, या संविधानानं भारतातील प्रत्येक नागरिकास जगण्याचा हक्क दिला हे पटवून दिलं. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवलं नसतं तर आज मी तुमच्या समोर या ठिकाणी आमदार नसतो. तसेच आपल्या भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतील विकासासाठी 25 लाखाची निधी जाहीर केली. तसेच विक्रमगड विधानसभेमध्ये गेल्या 1 वर्षात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 1000 कोटी रुपयांची निधी आणली असं जाहीर केलं. याप्रसंगी उपस्थित मान्यवर जव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे, नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा राजपूत, माजी उपनगराध्यक्ष दिलीप तेंडुलकर, आदिवासी सेल अध्यक्ष पालघर जिल्हा काँग्रेस बळवंत गावित गणेश राजपूत, सर्व नगरसेवक व शहरातील सर्व समाजातील असंख्य नागरिक उपस्थित होते. नाहीतर मग अनेक कॉन्ट्रोवर्सी निर्माण होतात, वादविवाद होतात आणि गोर गरीब जनतेचे मुख्य प्रश्न बाजूला जातात. रस्ता, पाणी, वीज, लाईट, मुलांचं शिक्षण, आरोग्य, महागाई याच्यावर कोणी बोलत नाही आणि लोक भलतीकडे बोलतात. आज बाबासाहेबांचा जन्मदिवस, एक वेगळ्या विचारांनी आपण इथे एकत्र आलेलो आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझे वडील मला फार लवकर सोडून गेले. वयाच्या 33व्या वर्षी माझ्या वडिलांचं, म्हणजे माझं वय 33 होतं, वडिलांचं वय 55, त्यांनी हे जग सोडून गेले. परंतु मी मानवापंथी आहे, आमच्या पंथामध्ये वती श्राद्ध वगैरे काही करत नाही. ठीक आहे, वडिलांची आठवण, त्यांच्या त्या दिवशी ज्या दिवशी गेले ते आठवण काढायचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांच्या प्रत्येक जयंतीला त्या ठिकाणी मी भारताच्या कुठल्याही कुठल्यामध्ये असलो तर त्या ठिकाणी अभिवादन करण्याचं विसरत नाही. कारण ज्यांना बाबासाहेब समजलेत त्यांच्या आयुष्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींपेक्षा बाबासाहेबांची जयंती ही जास्त महत्त्वाची आहे. नाहीतर हे सगळं नसते ना तर आपली फार वाईट परिस्थिती कल्पना करू शकत नाही आपण. आणि मला वाटतं ओबीसी, नवबौद्ध, आदिवासी, अल्पसंख्याक जे कोणी ज्यांना संरक्षण, आरक्षण, ज्यांना आरक्षणाचं संरक्षण आहे त्यांनी तर बिलकुल सुरू नये. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असलेला जो काही उजेड आहे हा फक्त या महामानवामुळे आहे. आपलं काय झालं असतं हा विचार सुद्धा मनामध्ये आणवत नाही. आणि त्यामुळं ज्यांनी हा ज्यांनी दिशा या देशाला दाखवली, या देशाच्या खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत आपण म्हणतो, परंतु खऱ्या अर्थाने पालक म्हणून वडिलांच्या भूमिकेमध्ये ज्यांनी या देशाच्या त्या काळातल्या किती, आता आपण 135 कोटी पण आपण गेलोय, आता 135 कोटीच्या पुढे आपण गेलोय. जगातल्या अनेक देशांमध्ये 30 कोटी आणि 40 कोटी जी आपल्या यूपी उत्तर प्रदेशची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे एवढे जगातले देश आहेत. परंतु बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या त्या संविधानानं आपल्याला हा देश ज्या पद्धतीने लोकशाही कंडक्ट करतोय, वाहून नेतोय, ते संविधान एवढं महत्वाचं आहे, एवढं चांगलं आहे की आज कुठल्याही प्रसंगी आपण बऱ्यापैकी चांगलं जीवन या देशामध्ये जगतोय. अनेक गोष्टी सांगता येतील परंतु पुढच्या कार्यक्रमांना मला अजून जायचं आहे. मी मुखाड्याचा कार्यक्रम ड्रॉप करून आलो, तिथे परत जाऊन पुन्हा खोराळा, संध्याकाळी परत विक्रमगड वगैरे. शेवटी आपल्यासारखेच आपले हजारो लाखो अनुयायी आज हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा करतायत. शक्य तितक्या लोकांसोबत जाऊन त्यांच्याही आनंदामध्ये सहभागी होणं आजच्या दिवसाचं खरं म्हणजे महत्त्व आहे. आपल्याला सगळ्यांना मला थोडा याला उशीर झाला, मी त्या दिवसापूर्वी आल्यानंतरच मुंबईला गेलो होतो. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी, जव्हार.